स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचे नाव आहे राहुल इंगोले ग्राफिक्स। आपल्या चॅनलवर जयंती, सण, उत्सव, पुण्यतिथी, निमंत्रण पत्रिका व व्हिडिओ एडिटिंग इत्यादी व्हिडिओ अपलोड होत असतात। आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम पिक्सार्ट ॲप ओपन करून घेतल्यानंतर जे तुम्हाला PNG मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल ॲड करून घ्या। अनझिप करून घेतल्यानंतर दोन पासवर्ड टाकून द्यायचा आहे आणि फाईल अनझिप करायची आहे। जे HD बॅकग्राऊंड दिलेला आहे सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्या। फुल HD मटेरियल आपण देत असतो, बॅकग्राऊंड ॲड करून घ्या। संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आपण हे बॅनर केलेलं आहे। बॅकग्राऊंड ॲड करून घेतल्यानंतर परत ॲड फोटोवर क्लिक करा। नंतर जे मी काही तुम्हाला बॅकग्राऊंड बनवण्यासाठी PNG दिलेलं आहे ते PNG ॲड करून घ्या आणि अशा प्रकारे त्याची फुल साईज वाढून घ्या। साईज वाढल्यानंतर राईटवर क्लिक करा, परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे तुम्हाला फॉग व्हाईटवाला शेड दिलेला आहे तो ॲड करून घ्या। ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे साईज वाढून घ्या आणि राईटवर क्लिक करा। राईटवर क्लिक केल्यानंतर परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि तुम्हाला जो गाडगे बाबा यांचा फुल HD इमेज दिलेला आहे तो इमेज ॲड करून घ्या। इमेज ॲड करून घेतल्यानंतर साईज वाढून घ्या। जशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं आहे ॲडजस्टमेंट करून राईटवर क्लिक करा। परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे PNG HD नाव दिलेलं आहे ते एक एक नाव ॲड करून घ्या। सर्वप्रथम गाडगे हे नाव ॲड करून घ्या फुल साईजमध्ये। नंतर परत दुसरं नाव जे दिलेलं आहे संत ते ॲड करून घ्या। एक एक नाव ॲड करून घ्या, तुम्ही कुठं पण हे ॲडजस्टमेंट करू शकता। सर्व PNG फ्री दिलेलं आहेत। नंतर बाबा हे नाव ॲड करून घ्या आणि फुल साईजमध्ये जसे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं आहे तशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून नाव तुम्ही सेट करू शकता। जे तुम्हाला विनम्र अभिवादन म्हणून जे PNG दिलेले आहे व त्यांचे जे डायलॉग दिलेलं आहे ते ॲड करून घ्या एक एक करून। ॲड करून घेतल्यानंतर राईटवर क्लिक करा, परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे विनम्र अभिवादन म्हणून PNG दिलेले आहे यांच्या जयंतीनिमित्त ते ॲड करून घ्या आणि अशा प्रकारे साईज वाढून घ्या। साईज वाढून घेतल्यानंतर परत ॲड फोटोवर क्लिक करा, राईटवर क्लिक करून ॲड फोटोवर क्लिक करा जे तुम्हाला PNG फ्लॉवर दिलेलं आहे ते फ्लॉवर ॲड करून घ्या, नावाच्या खाली ॲडजस्टमेंट करून घ्या। परत एक ते लाईन दिलेली आहे नावाच्या खाली अंडरलाईन ते ॲड करून घ्या आणि ते फुल साईज वाढून ॲडजस्टमेंट करून घ्या। परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे तुम्हाला नावाची पट्टी दिलेली आहे ती पट्टी ॲड करून घ्या। ॲड करून घेतल्यानंतर जिथे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची असेल ते ॲडजस्टमेंट करून घ्या आणि साईज वाढून घ्या आणि राईटवर क्लिक करा। परत ॲड फोटोवर क्लिक करा, जे तुम्हाला शुभेच्छुक फोटो असेल किंवा तुम्हाला ऑर्डर आलेलं असेल ते फोटो ॲड करून घ्या आणि त्याची साईज वाढून अशा प्रकारे साईडमध्ये सेव्ह करून घ्या। नंतर परत ॲड फोटोवर क्लिक करून घ्या आणि जे तुमचं शुभेच्छुक नाव वगैरे असेल ते ॲड करून घ्या। अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून झाल्यानंतर परत राईटवर क्लिक करा आणि ॲड फोटोवर क्लिक करा, जे पद वगैरे असेल ते ॲड करून घ्या।
परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे तुम्हाला डेट दिलेली आहे ती डेट ॲड करून घ्या आणि राईटवर क्लिक करा परत ॲड फोटोवर क्लिक करा आणि जे तुमचा लोगो वगैरे असेल तो लोगो ॲड करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑर्डरही आल्या पाहिजेत आणि भावांनो रेट कमी घेऊ नका जे आपला रेट आहे तेच घ्या जेणेकरून आपली इज्जत जाणार नाही पाहू शकता अशा प्रकारे फुल एच डी डिझाईन आपली तयार झालेली आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका येतो आपलाच ग्राफिक्स मित्र